त्यांनी राज्य उभं केलं, पण ते भोसल्यांचं राज्य नव्हतं, ते हिंदवी स्वराज्य होतं, ते रयतेचं राज्य होतं. ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर या देशाचा पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळामध्ये झाला ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही आहे. आणि या मान्यवरांच्या यादीमध्ये पंक्तीमध्ये आज नरेंद्र मोदींच्या नावाचा सुद्धा या ठिकाणी समावेश झाला याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री वैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमंत्री राय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, टिळक स्वराज्य संघ एवं लोकमान्य टिळक स्वारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक, ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा लोकमान्यांचा 130 वर्ष 103 पुण्यतिथीचा आहे आणि त्याचा सोहळा या ऐतिहासिक पुणे शहरामध्ये होतो आहे. मी प्रधानमंत्रीजी को कहना चाहता हूँ कि देश में पुणे शहर का एक अलग महत्व है. छत्रपती शिवाजी महाराज और इनका इतिहास पूरी दुनिया जानती है. शिवाजी महाराज का जन्म इसी जिले में शिवनेरी के किले में हुआ और इसी पुणे शहर के लाल महल में उनका बचपन उन्होंने गुजारा. यहाँ उन्होंने हिंदू स्वराज्य के निर्माण किए. या देशामध्ये अनेक राजे राजवाडे होऊन गेले, त्यांचं राज्य, त्यांचं संस्थान त्यांच्या नावाने ओळखलं जायचं. कुठं देवगिरींचं यादवांचं संस्थान असेल, कुठं मोगलांचं दिल्लीचं संस्थान असेल, अनेकांचे संस्थानं या देशात होऊन गेली. पण शिवछत्रपतींचं काम हे का वेगळ्या दिशेवर झालं. त्यांनी राज्य उभं केलं, पण ते भोसल्यांचं राज्य नव्हतं, ते हिंदवी स्वराज्य होतं, ते रयतेचं राज्य होतं. आणि ते रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याच्या संबंधीचं काम या पुणे शहरामध्ये झालं हा पुण्याचा एक गौरवशाली इतिहासाचा भाग आहे. अलीकडच्या काळामध्ये या देशानं आणि या देशाच्या जवानानं देशाचं रक्षण करण्याच्यासाठी एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केलेला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आत्ता होते, पण लाल महालामध्ये शाहिस्तेखानी ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर या देशाचा पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळामध्ये झाला ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. आपण लोकमान्यांचं स्मरण करण्याच्यासाठी आलो. 1865 मध्ये लोकमान्यांचे वडील गंगाधर यांनी रत्नागिरी सोडली आणि पुण्यामध्ये त्यांचं आगमन झालं. पुण्यामध्ये आगमन झाल्याच्या नंतर ते नुसतं आगमन नव्हतं, ती एक प्रकारची चिंगारी होती. संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्याच्या संबंधीची ती मशाल बनलेली होती. आणि त्या कालखंडामध्ये लोकमान्यांचा सुरुवातीचा काळ या पुणे शहरामध्ये गेला. त्यांचं एकंदर लक्ष सगळ्या परिस्थितीवर होतं. आणि ते असताना
विचिशांच्या गुदामगिरीतून बाहेर फरायचं असेल तर सामान्य माणसाला जादूजूत केलं पाहिजे आणि त्यासाठी एक जबरदस्त अशा प्रकारचं शस्त्र याची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे आणि ते शस्त्र म्हणजे पत्रकारिता. तिलकजीने 25 साल के उम्र में मराठी भाषा में केसी अखबार और अंग्रेजी में मराठा साप्ताहिक शुरू किया और इन पत्रों के माध्यम से इंग्रजों के खिलाफ उन्होंने कड़ा प्रहार किया. केसी का मतलब सिंह या शेर है. केसी और मराठा द्वारा तिलकाजींनी एकंदर या देशाच्या परकीय लोकांच्या प्रचंड प्रहार केले आणि एक प्रकारची लोकजागृती करण्याच्या संबंधीचं काम त्यांच्याच्या काळामध्ये त्यांनी केलं होतं. ते नेहमी म्हणत असत पत्रकारिता याचा कुणाचा दबाव असता कामा नाही. त्या दबावातून पत्रकारिता मुक्त झाली पाहिजे आणि ती भूमिका त्यांनी सातत्यानं पाळली केली. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म झाला, गठन झाला, याच पुणे शहरामध्ये झाला. त्या काळामध्ये पहिलं अधिवेशन या पुणे शहरात होणार होतं, परंतु फ्लेगची साथ या ठिकाणी आली आणि त्यामुळं हे अधिवेशन मुंबईच्या गवालिया चौकात दिलं गेलं, ज्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून आज त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्या काळामध्ये एकंदर दोन प्रकारचे नेते त्या संघटनेमध्ये होते, ज्याला नवाब म्हणून ओळखलं जायचं आणि जहाज म्हणून ओळखलं जायचं. आणि या जहाजांचं प्रतिनिधित्व हे लोकमान्यांनी केलेलं होतं. लोकमान्यांनी स्वराज्यवादा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही भूमिका जनमानसाच्या समोर मांडली. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसूत्री आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण स्वराज्याचं आंदोलन हे त्यांच्या काळामध्ये मांडलेलं होतं. जसा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला, गणेश उत्सव असेल, शिवजयंती असेल, या सगळ्यामध्ये लोकमान्यांचं योगदान हे फार मोठं होतं आणि त्या माध्यमातून एक नवीन इतिहास तयार करण्याचं काम त्यांनी केलं. त्या कालखंडामध्ये दोन युगं होती, एक टिळक युग आणि दुसरं महात्मा गांधींचं गांधी युग. या ठिकाणी या दोघांचं जे योगदान आहे ते आम्ही कधी विसरू शकत नाही आणि या देशाच्या नव्या पिढीला या कर्तृत्वान दृष्टीच्या नेत्यांचा आदर्श हा अखंडपणानं प्रेरणा देईल याची मला खात्री आहे. आणि या पार्श्वभूमीवर टिळक पुरस्कार याला एक आगळं वेगळं अशा प्रकारचं महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकानं मोदीजींची निवड या स्मारकाच्यासाठी, या पुरस्काराच्यासाठी केली. ज्या पुरस्कारामध्ये इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल खान गफार होते, बाळासाहेब देवरस होते, शंकरदयाल शर्मा होते, अटल बिहारी वाजपेयी होते, डॉक्टर मनमोहन सिंग होते, अशी अनेक मान्यवरांची नावं या ठिकाणी घेतली जाते. आणि या मान्यवरांच्या यादीमध्ये, पंक्तीमध्ये आज नरेंद्र मोदींच्या नावाचा सुद्धा या ठिकाणी समावेश झाला, याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी जी निवड झाली, त्यांना हा जो पुरस्कार देण्यात येतो आहे त्याबद्दल त्यांच्या अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा या ठिकाणी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.